मित्रांनो रंग माझा वेगळा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत दीपा सौंदर्या दीपिका आणि कार्तिके कार्तिकला घेण्यासाठी जातात मात्र तोपर्यंत कार्तिक बाहेर आलेला नसतो आणि त्यामुळे सौंदर्या तिथे असणाऱ्या हवालदारांकडे कार्तिकबद्दल चौकशी करते आणि तेव्हा ते हवालदार तिला सांगतात की कार्तिक इनामदार मागाशीच इथून निघून गेले आणि ते ऐकून सर्वांनाच धक्का बसतो कार्तिकी त्यांना विचारते पण ते नक्की कुठे गेले त्यावर ते हवालदार सांगतात की आम्हाला काही माहिती नाही कदाचित ते घरीच गेले असावेत त्यावर सौंदर्यात दीपा दीपिका आणि कार्तिकीला म्हणते की कदाचित आपल्यालाच इथे यायला उशीर झाला असावा आणि कार्तिक चौदा वर्षांनी आपल्या सर्वांना भेटणार आहे त्याला सुद्धा घरची ओढ लागली असेल त्यामुळे तो घरी गेला असेल त्यावर दीपा म्हणते पण नक्की असंच असेल का की त्याचा माझ्यावरचा राग अजूनही गेला नाही आवर कार्तिकी रागातच तिला म्हणते की सिरियसली अगं तुझ्यावर राग आहे कारण तू राग येण्यासारखंच काम केलं आहे आणि ती पुन्हा एकदा सर्व गोष्टींसाठी दीपाला जबाबदार ठरवते मात्र दीपिका आणि सौंदर्या तिला शांत राहायला सांगतात आणि त्यानंतर त्या चौघीजणी घरी जाण्यासाठी निघतात तर दुसरीकडे आदित्य श्वेताला म्हणत असतो की आज दादा चौदा वर्षांनंतर घरी येणार आहे आज तरी काही तू निगेटिव्ह बोलू नको आणि त्यावर श्वेता रागातच म्हणते पण आज कार्तिक घरी येणार आहे ही गोष्ट आपल्याला त्या चौघींपैकी एकीनेही का सांगितली नाही ही, ही गोष्ट आपल्याला नोकरांकडून समजली हीच किंमत आहे का आपली या घरात त्यावर आदित्य तिला म्हणतो की अगं त्या चौघी आज कोणत्या स्टेट ऑफ माइंडमध्ये मा असतील याचा तरी विचार कर चौदा वर्षांनंतर मम्मा आणि दीपावहिनी दादाला भेटणार आहेत कदाचित नसेल लक्षात राहिलं त्यांच्या आणि त्यावर श्वेता रागातच म्हणते की त्यांच्या काहीच लक्षात राहत नाही त्या आपल्याच धुंदीत असतात आणि पुढे ती म्हणते की या घरात आपल्याला काहीच किंमत नाही ज्या कंपनीसाठी तो इतके कष्ट घेतले त्या कंपनीचे सर्व हक्क मम्मांनी दीपाला दिले दी आणि त्याचं त्यांना काही वाटतही नाही आणि या घरात त्या दोन मुलींसमोर माझ्या ओंकारला काही किंमतही नाही आणि या सगळ्याचा त्याच्यावर परिणाम होऊ नये म्हणून मी त्याला बोर्डिंगला ठेवलं त्यावर आदित्य म्हणतो पण आता इथे या सगळ्याचा काय संबंध आज दादा घरी येणार आहे म्हणून ही सगळी तयारी आहे त्यावर श्वेता म्हणते की आधी मी तुला गेली अनेक वर्ष हेच समजवण्याचा प्रयत्न करते की आपल्याला या घरात काही किंमत नाही आणि आता तर मम्मांचा लाडका मुलगा कार्तिक पुन्हा घरी येणार आहे त्यामुळे आता आपल्याला कोणी विचारणार सुद्धा नाही त्यावर आदित्य तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो मात्र श्वेता काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नसते त्यामुळे आदित्य सुद्धा तिच्याकडे दुर्लक्ष करतो त्यानंतर श्वेताला सनीबाईचा कॉल येतो सनीबाई तिला सांगतो की कार्तिकीला देण्याचं पत्र तयार आहे आणि त्यावर श्वेता त्याला म्हणते की आता कार्तिकीला पत्र देऊ नको कारण आत्ताच न्यूज आली आहे की कार्तिका जेलमधून सुटणार आहे त्यावर सनीबाई म्हणतो बरं झालं मी तुम्हाला कॉल केला नाहीतर आज आपला गेम ओव्हर झाला असता तर दुसरीकडे दीपाला सतत चौदा वर्षांपूर्वीचे प्रसंग आठवत असतात आणि त्यामुळे ती खूप अस्वस्थ होते आणि तिला श्वास घ्यायला त्रास सुरू होतो त्यामुळे सौंदर्य आणि दीपिका खूप घाबरतात दीपिका पटकन दीपाला इन्हेलर देते आणि त्यामुळे दीपा नॉर्मल होते आणि त्यानंतर त्या चौघीजणी घरी येतात सौंदर्य आदित्यला विचारते की कार्तिक कुठे आहे त्यावर आदित्य म्हणतो की मम्मा असं काय बोलते तू अगं तुम्ही चौघीजणी तर दादाला आणायला गेला होता ना मग काय झालं आणि त्यामुळे सौंदर्य त्याला विचारते म्हणजे कार्तिक अजूनपर्यंत घरी आला नाही का आणि त्यावर आदित्य नाही म्हणतो आणि त्यामुळे सर्वांनाच धक्का बसतो तर कार्तिकी म्हणते मला माहीत होतं हे असंच होणार बाबांना घरी यायची इच्छाच झाली नसणार आणि हे सगळं या बाईमुळे झालं आहे आणि ती रागातच दीपाकडे पाहते पुढे ती म्हणते की बाबा चौदा वर्षांनंतर आपल्या सगळ्यांना भेटणार होते आणि जेव्हा ते जेलमधून बाहेर आले तेव्हा त्यांनी बघितलं असणार की आपल्याला रिसिव्ह करायला कोणीही आलं नाही आणि त्यामुळे ते चिडून तेथून निघून गेले असणार आणि या गोष्टीसाठी सुद्धा ती दीपाला जबाबदार ठरवते ती म्हणते की माझ्या बाबांनी घरी यावं असं या बाईला वाटत नसेल आणि त्याचमुळे तिने मागाशी अटॅक येण्याचं नाटक केलं आणि आपल्याला तिथे पोहोचायला उशीर झाला आणि कार्तिकीचं हे बोलणं ऐकून सर्वांनाच धक्का बसतो दीपिका आणि सौंदर्या तिला गप्प करण्याचा प्रयत्न करतात मात्र कार्तिकी गप्प बसत नाही ती दीपाला म्हणते की तुझ्यासारखी सेल्फिश बाई मी आजपर्यंत बघितली नाही आधी तू सहा वर्ष मला माझ्या बाबांपासून दूर ठेवलं आणि त्यानंतर चौदा वर्ष माझ्या बाबांना जेलमध्ये मा पाठवलं मला माझ्या बाबांचं प्रेम मिळावं अशी तुझी इच्छाच नाही आणि तो एकच माणूस होता ग ज्याला माझी मनापासून काळजी होती मात्र तू त्यालासुद्धा माझ्यापासून दूर केलं आणि कार्तिकीचं हे बोलणं ऐकून दीपा तिला म्हणते की या सगळ्यासाठी मी जबाबदार आहे असं तुला वाटतंय ना मग यासाठी मला शिक्षा दे त्यावर सौंदर्य दीपाला शांत राहायला सांगते मात्र दीपा म्हणते की नाही आई गेली चौदा वर्ष मी इच्या तोंडून हेच आरोप ऐकत आहे मात्र आता मी गप्प बसणार नाही कार्तिकीला म्हणते अगं तू माझी मुलगी आहेस तू माझा कितीही द्वेष केला तरी मी तुझा द्वेष करू शकत नाही माझं तुझ्यावर तितकंच प्रेम आहे मात्र तुला ही गोष्ट कधीच समजली नाही गेल्या चौदा वर्षांमध्ये एकही दिवस असा गेला नाही की तू मला अपराधी असल्याची जाणीव करून दिली नाही आणि ती कार्तिकीला म्हणते की या सगळ्यासाठी जर मी जबाबदार आहे असं तुला वाटत असेल तर त्यासाठी तुम्हाला शिक्षा दे मात्र त्यावर कार्तिकी काही बोलत नाही ती रागातच दीपाकडे पाहते आणि तेथून निघून जाते आणि नि तिच्या अशा वागण्यामुळे दीपा पूर्णपणे खचून जाते तर दीपिका तिला समजवण्याचा प्रयत्न करते की आई तू काही काळजी करू नको मी कार्तिकीसोबत बोलते ती माझं नक्की ऐकेल आणि त्यानंतर दीपिका सुद्धा कार्तिकीच्या पाठोपाठ जाते तर कार्तिक नक्की कुठे गेला असेल या गोष्टीची चौकशी करण्यासाठी सौंदर्या जेलमध्ये कॉल करण्याचं ठरवते मात्र त्याच वेळी कार्तिक तिथे येतो आणि तो, तो सौंदर्याला मम्मा अशी हाक मारतो आणि कार्तिकचा आवाज ऐकून सर्वजण त्याच्याकडे पाहतच राहतात तब्बल चौदा वर्षांनंतर ते सर्वजण कार्तिकला पाहत असतात आणि कार्तिकला सुखरूप घरी आलेलं पाहून सौंदर्यात दीपा आणि आदित्यचे डोळे भरून येतात त्या तिघांना खूप आनंद होतो तर दीपा मोठ्याने कार्तिकी आणि दीपिकाला आवाज देत म्हणते की बाबा घरी आलेत आणि ते ऐकून दीपिका आणि कार्तिकी पळतच बाहेर येतात आणि समोर कार्तिकला पाहून त्या दोघींना खूप आनंद होतो कार्तिकही का त्यांच्याकडे पाहतच राहतो आणि त्यानंतर कार्तिकी दीपिका कार्तिक जवळ जातात आणि रडतच त्याला मिठी मारतात तर कार्तिकही का त्या दोघींना जवळ घेतो आणि त्या तिघांना एकत्र पाहून सौंदर्या आणि दीपाला खूप आनंद होतो त्यानंतर कार्तिक सौंदर्याला जाऊन भेटतो तो सौंदर्याचा आशीर्वाद घेतो तर सौंदर्या प्रेमाने कार्तिकच्या डोक्यावरून हात फिरवते तर कार्तिक रडतच तिला मिठी मारतो आणि त्यानंतर कार्तिकचं लक्ष दीपाकडे जातं आणि तो रागातच दीपाकडे पाहतो आणि त्यानंतर तो दीपाजवळ जातो तर दीपा घाबरतच कार्तिककडे पाहत असते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत की कार्तिक हातामध्ये कात्री घेऊन रागातच दीपाकडे पाहत असतो आणि त्यामुळे दीपा, त्या दीपा खूप घाबरते तर कार्तिक हसतच तिला म्हणतो अगं तू घाबरू नको माझ्या शर्टचं बटन लूज झालं आहे ते कापण्यासाठीच मी तुला ही कात्री देत आहे आणि त्यानंतर दीपा कात्री घेऊन कार्तिकच्या शर्टचं बटन कापत असते मात्र त्यावेळी कात्री तिच्या बोटाला लागते आणि बोटामधून रक्त येतं तर कार्तिक पटकन ते रक्त पिऊन घेतो आणि त्यानंतर तो दीपाला म्हणतो की आत्ता जिभेला रक्ताची चव लागली हळूहळू चटक लागली तर आणि ते ऐकून दीपा खूप घाबरते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा